आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अर्जुनवाड येथे श्री मज्जिनेंद्र पंचकल्याण आराधना महोत्सवाची भव्य रथोत्सवाने सांगता. अर्जुनवाड येथे श्री मज्जिनेंद्र पंचकल्याण प्रतिष्ठानाने विश्व कल्याण महायाग आराधना महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी भव्य दिव्य असा रथोत्सव काढण्यात आला. दरम्यान सकाळी शिखरात श्री पार्श्वनाथ, श्री 1008 शांतीनाथ, श्री 1008 मल्लीनाथ भगवंतांची प्रतिमा स्थापन, 1008 कलशाने मानस्तंभ स्तंभोभरी महामस्तकाभिषेक करण्यात आला. अर्जुनवाड येथे 7 मे पासून श्री मज्जिनेंद्र पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव व विश्वशांती महायाग आराधना महोत्सव उत्साहात संपन्न झाला. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सकाळी जापानुष्ठान, नित्यक्रिया, श्री 1008 मल्लीनाथ भगवंतांची प्रतिमा स्थापना, शिखरावर कलश व ध्वजदंड स्थापना, जलकुंभ मिरवणूक, मंडपात पंचामृत अभिषेक, महाशांतीधारा, पंचपूजन कार्यक्रम झाले. दुपारी सर्वदोष प्रायचित्त पूजन, सत्कार समारंभ, संघगुरु पूजन, त्यागी गणांचे मंगल प्रवचन, 1008 कलशाने मानस्तंभोपरी महामस्तकाभिषेक प्रारंभ, ध्वज अवरोहण, कंकण विमोचन, मंगलारती पूजन विसर्जन झाले. सायंकाळी 6 वाजता रथोत्सवास प्रारंभ झाला. यामध्ये 2 हत्ती, 7 रथ, 56 घोडे, 3 बँड, 2 झांजपथक सह सिस्टीमचा लवाजमा रथोत्सवात होता. हा रथोत्सव पाहण्यासाठी तालुक्यासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील श्रावक श्राविका उपस्थित होते. पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन समिती, पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव समिती, वीर सेवा दल, गोमटेश ग्रुप, पद्मावती महिला मंडळ यांनी परिश्रम घेतलं. महानकारी न्यूज साठी अर्जुनवाडहून कृष्णात हेगण्णा.